प्रीव्यू जानकारी पत्रिका छापली असेल तुम्ही व्हेरीफाय केली नाही केली हा हा मुद्दा तो संशोधन असा आहे पण मेजर मिस्टेक असं विडंबन आंबेडकरी विडंबन आंबेडकरी विडंबन कसा असू शकतो सांगा सर नागरिकत्व केलं आता तुमच्या विद्यार्थ्या कोणता नाही नाही तुमच्या विद्यार्थ्या कोणता दर्जा आहे धड दर्जा आहे का फक्त दर्जा आहे तुम्ही काय सांगताय बोला तुम्ही नाही त्याला बोलू सर तुम्ही नाही आम्हाला क्लिअर पाहिजे विद्यार्थी कल्याण संचालकाचा होल अँड फुल त्याला बोलू तुम्ही काय म्हणणं सर तुम्ही सातत्यानं मी बोलून घेतो आमच्या समोर बोलत आहे नाही तर आम्ही तिथं म्हणून दिघा बोलू तुमच्या डान्स बरोबर असत आहे काही नाही करायचं चोर करा काय फायदा हो तुम्ही आता कानं धरून अण्णाभाऊसाठी जयंती आहे काय मेसेज काय जाईल अण्णाभाऊसाठी जयंती का त्याच्या घरची काय पत्रिका दर्जा आहे कोण प्रोफेसर आहे कोण डॉक्टर तुम्ही पाहत नाही काय नाही तुम्ही मान्य देत त्याला 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 बोलवा हे बघा सर तो जबाबदार आहे त्याला इथं बोलवा पाहिजे तुम्ही त्यांचे फोन हे सायलेंट करा फोन लावून फुल टाईट मारला उद्या 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 130वी जयंती साजरी होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालणाऱ्या विद्यापीठामध्ये उद्याच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ज्या कार्यक्रम पत्रिका काढल्या होत्या त्याच्यामध्ये प्रचंड चुका त्यांनी केलेल्या होत्या त्यामुळे पत्रिकेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फोटोही नव्हता विषय जो दिला तो ह्या अतिशय दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणार होता या अनुषंगाने आम्ही आज काही विद्यार्थी संघटना प्राध्यापक संघटनेच्या वतीनं प्रकुलगुरूंना विचारणा केली असता प्रकुलगुरूंची भूमिका ही विद्यार्थी संचालक डॉक्टर संजय सांभाळकर यांना वाचवण्याची भूमिका वाटली आम्हाला आमचं असं म्हणणं आहे की ही पत्रिका तयार करत असताना या शहरामध्ये ज्या काही जातीवादी संघटना आहे या संघटनेच्या माझ्या प्रेशरखाली डॉक्टर संजय सांभाळकरांनी पत्रिका तयार केली असावी जेणेकरून 1994 नंतर जे नामांतर झालं नामविस्तार झाला त्या तदनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्यापीठाची प्रतिमा मलिन करण्याचं काम काही जातीवादी संघटना करत आहेत आणि त्यांचेच हे हस्तक म्हणून या ठिकाणी काम करत आहे आमची संघटनेच्या माध्यम हीच विनंती होती की ही झालेली चूक तात्काळ दुरुस्त करण्यात यावी पत्रिका दुरुस्त करण्यात यावी आमच्या आग्रहाखातर माननीय कुलगुरूंनी ती पत्रिका दुरुस्त केली आणि संजय सांभाळकर यांना चौकाच नोटीस देण्याचं त्यांनी आम्हाला मान्य केलं तरी देखील आमचं समाधान या ठिकाणी झालेलं नाही परंतु माननीय कुलगुरू एवढे या ठिकाणी नसल्याकारणानं आणि 14 एप्रिलचा कार्यक्रम सक्सेस व्हावा विद्यापीठाचा बदनामी होऊ नये यासाठी संघटनांनी एक मध्यम मार्ग गोल्डन मीन ज्याला आपण तो मार्ग काढून त्याला सोबत नोटीस दिली सगळं पत्रिका दुरुस्त केल्या तर त्यानंतर आम्ही आमचं जे होणारं आंदोलन होतं ते परत घेतो परंतु या आपल्या माध्यमातून प्रशासनाला मी विनंती करणार आहे की भविष्यामध्ये जर असे काही प्रकार घडले तर नक्कीच या शहरामध्ये ज्या सामाजिक संघटना आहेत त्या संघटना प्रशासनाला माफ करणार नाही म्हणून भविष्यामध्ये या चुका कशा टाळता येईल हा प्रयत्न प्रशासनाने करावा असे आपल्या माध्यमातून आमची विनंती आहे.